नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. मराठा आरक्षण वैधतेबाबतचा निर्णय अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. मराठा आरक्षण रद्द झाल्याने केंद्र आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध परभणीत करण्यात आला. मराठा आरक्षण वैधतेबाबत निर्णय अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मागील 40 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधी आरक्षण अवैध ठरविले होता, त्यानंतर हा विषय मोठ्या खंडपीठाकडे सोपविण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्याने परभणीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाने केंद्र आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध केला. यावेळी किशोर भाऊ रणे, गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, आकाश कदम, अरुण पवार, शिवाजी मोहिते, गोपाळ कदम, अमोल रुडके, स्वप्नील गरुड आदी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं. या केंद्र सरकारच्या आणि या राज्य सरकारच्या नावानं बोंबलं होता आमच्यासाठी, मराठा समाजासाठी. सुप्रीम कोर्टानं आज मराठा आरक्षण रद्द केलेलं आहे. आर्टिकल 14 अनुसार सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. याचा आम्हाला खूप खेद वाटतो, पण सुप्रीम कोर्टानं कायद्यानुसार हा निर्णय जरी दिला असला तरी आम्ही आमच्या जेवढ्या मराठा समाजाच्या बांधवांचं बलिदान झालेलं आहे ते आम्ही कदापि विसरणार नाहीत आणि त्याला आम्ही न्याय देण्याचा निश्चित या नंतर प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं नेहमीच मराठ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या दोन्ही सरकारनं नेहमीच केलेलं आहे. या दोन्ही सरकारचं आम्ही जाहीर निषेध करतो आणि मराठा समाज या दोन्ही सरकारला बीजेपी ह्याच्या राज्यावर ढकलायली, राज्य केंद्रावर ढकलायले, हे बाजूच्या भांड पाणी पाण्यासाठी दोन्ही शेजाऱ्याच्या महिलांचं जसं भांडण असतं तसं हे भांडणं करायलेत. अरे या कोरोनाच्या काळात देखील हे ह्यांच्यावर ढकलायले. रेमडेसिवीरचा साठा नाहीये, केंद्र पाठवणं राज्य त्यांच्यावर ढकलायले, केंद्र ह्यांच्यावर ढकलायले. लाजा वाटल्या पाहिजे या सरकारांना की एखाद्या समाजाला जरी शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या जरी मागास असला तर तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत. लाजीरवाणी गोष्ट आहे. सरकार चलवणं होत नसेल तर राजीनामे द्या आणि घरी बसा, बांगड्या घाला. आणि आम्ही हे आंदोलन आज कोरोनाचा काळ असल्यामुळं खूप शांततेत आणि लोकांचं संयम बाळगून करत आहोत. याच्यानंतरचे आंदोलन जे राहतील ते खूप तीव्र आणि यांना सळो की पळो करून सोडणार आम्ही आहोत. राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, यांचे मंत्री असो, संत्री असो, आमदार असो, खासदार असो, आम्ही यांना कुठेही फिरू देणार नाहीत, बसू देणार नाहीत, उठू देणार नाहीत, जेवू देणार नाहीत. आणि मराठा समाजाला वेळोवेळी अन्याय केलेला आहे सगळ्यांनी, म्हणून मराठा समाजाला आज जे आमच्या पाठीशी राहतील त्यांच्या आम्ही पाठीशी उद्या राहणार आहोत. आणि आम्ही मराठा समाजाच्या बांधवांना न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. जय शिवराय.